एक अनोखी घटना तेलंगणातून समोर आली आहे, जिथं एका पत्नीनं आपल्या पतीचे दुसऱ्या महिलेसोबत लग्न लावून दिलंय. याचं कारण ऐकून तुमच्याही डोळ्यात पाणी येईल. त्याचं झालं असं की गुडुरु गावातील सरिता आणि सुरेश यांचा 10 वर्षापूर्वी विवाह झाला होता. त्यांना एक मुलगी आणि एक मुलगा अशी दोन मुलंही आहेत. एक सुंदर कुटुंब, घरात सर्वजण आनंदाने राहत होते. पण एके दिवशी सरिताला एक गोष्ट कळली ज्यामुळे ती आपल्या पतीला दुसऱ्या स्त्रीशी लग्न करण्यापासून रोखू शकली नाही आणि तिनं मोठ्या थाटामाटात त्यांचं लग्न करून दिलं. आपल्या पतीचे एका महिलेवर प्रेम असल्याचं सरिताला समजले. संध्या असं या महिलेचं नाव आहे. संध्या ही महमूदाबाद जिल्ह्यातील रहिवासी असून ती मतिमंद आहे. संध्याला आपला नवरा आवडतो हे जेव्हा सरिताला कळलं तेव्हा तिनं काहीही विचार न करता आपल्या नवऱ्याचं लग्न संध्याशी करायचं ठरवलं आणि दोघांचं लग्न लावून दिलं. हा विवाह परिसरात चर्चेचा विषय बनलाय. संध्याच्या लग्नात झालेल्या सर्व विधींमध्ये सरिता सहभागी झाली होती. संध्याची मानसिक स्थिती अगदी लहान मुलासारखी आहे. ती तिच्या दैनंदिन कामासाठीही इतर लोकांवर अवलंबून असते. हे सर्व माहीत असूनही सरितानं संध्याच्या भावनांचा आदर केला आणि तिचे लग्न पतीसोबत करण्याचा निर्णय घेतला. सरिताच्या या पावलाचं सर्वजण कौतुक करत आहेत.